टाटाची बोल्ट, मारुतीची सेलेरिओ, फोर्डचे नवी फिगो आणि डॅटसनची गो. हॅचबॅक सेगमेंटमध्ये मोठी धूम आहे. ऑटो एक्स्पोमध्ये अनेक हॅचबॅक कार्स सादर होणार आहेत. गेल्या वर्षात कार मार्केटमध्ये मंदी होती, मात्र हॅचबॅकच्या या नव्या रेंजमुळे छोट्या ग्राहकांना आकर्षित करण्याची कंपन्यांसाठी ही मोठी संधी आहे. मार्केट सेंटिमेंट आणि डिमांड काय आहेत हे जाणून घेण्याचं सर्वोत्तम ठिकाण म्हणजे ऑटो एक्स्पो. यावेळी सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व मोठ्या ब्रँड्सनी हॅचबॅक सेगमेंटवर लक्ष केंद्रित केलंय. टाटा मोटर्सने 4 वर्षांनंतर बोल्ट नावाची बहुचर्चित हॅचबॅक सादर केली आहे. छोट्या गाड्यांच्या वाढत्या मार्केटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यास टाटा उत्सुक आहेत. X1 या प्लॅटफॉर्मवर बोल्ट तयार झालीय. तसंच कारचे सगळे पार्ट्स पूर्णपणे नवे आहेत, मग ते इंजिन असो, सस्पेन्शन असो वा गिअरबॉक्स. गाडीच्या आउटर लुक बरोबरच इंटिरियरमध्येही अनेक चेंजेस आहेत. बोल्टवर टाटांची सिग्नेचर ग्रिल लावली आहे. राउंडेड आणि स्पोर्टी शेपच्या या कारमध्ये 1.2 लिटरचा रिवोट्रॉन इंजिन लावण्यात आलाय. तसंच इलेक्ट्रॉनिक पॉवर असिस्टेड स्टेअरिंग सिस्टीम या कारमध्ये लावण्यात आली. भारताच्या ऑटो मार्केटमध्ये नेहमीच बोलबाला असतो तो मारुतीचा. हुंदाईचे i10, फोर्ड फिगो, होंडा ब्रियो या कारना जोरो की टक्कर देण्यासाठी घेऊन येत आहेत सेलेरिओ. मारुतीच्या हॉलमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन सध्या सेलेरिओस आहे. सेलेरिओ मारुतीच्या S-Star आणि ST2 रिप्लेस करणार आहे. या कारचं विशेष म्हणजे क्लच न दाबता गिअर बदलता येणारी सिस्टीम असलेली भारतातली ही पहिली कार. त्यापेक्षाही भारतीय मार्केटला खेचून घेण्यासाठी कंपनी या कारचं ऍव्हरेज 23 किलोमीटर पर लिटर असल्याचा दावा करते. या कारची किंमत 3.5 ते 5 लाखांच्या दरम्यान असल्याची चर्चा आहे. फोर्डला भारताच्या मार्केटमध्ये यश दिलं ते फिगोने. याच फिगोला आता संपूर्ण नव्या अवतारात फोर्डनं पेश केलंय. बार्सिलोनामध्ये K1 Concept या नावाने ही कार सादर करण्यात आली होती. भारतात तिला फिगो याच ब्रँडखाली सादर केलं आहे. ब्राझिलियन प्लॅटफॉर्मवर तयार झालेली ही कार आकर्षक आहे. 1 लिटरच्या इकोबूस्ट इंजिनाचा यात वापर करण्यात आलाय. तिचा मुकाबला आहे ग्रँड, i10 आणि मारुतीच्या सेलेरिओ बरोबर. निसाननं डॅटन ब्रँडच्या गो या कारला सादर करण्यासाठी निवड केली ती दिल्ली ऑटो एक्स्पोची. भारतातच या ब्रँडला सादर करण्यात आलं. तसंच तिचं ग्लोबल प्रेझेंटेशनही भारतातच करण्यात आलं. 5-speed ट्रान्समिशन आणि 68 PS 1.2 लिटरचं इंजिन हे या गाडीचं वैशिष्ट्य. विशेष म्हणजे ही कार भारतात तुफान चालावी या उद्देशानं या कारची किंमत 4 लाखांपेक्षा कमी ठेवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.